15 डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतोय, घुंगरू चित्रपटाचं नाव आहे, तर सर्वांनी आवर्जून बघा. ॲक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मला जसं जमलं मी तसं सादर केलं आहे, तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते. नवीन सुरुवात आहे चित्रपटाची, कसं वाटतंय? कारण लावणीवरनं तुम्ही गाणं केलं, गाण्यावरनं आता चित्रपटाकडे वळलेले. हा, ॲक्च्युली मी माझी ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची, आणि तेव्हा हा चित्रपट मी केला. एक वर्ष झालं हे मी शूट करून, हे माझं पहिलंच काम होतं, तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर. आणि ॲक्टिंग म्हणजे हे मला कधी माहीत म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते, पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा, आवर्जून बघा. एका कलाकारांवरनं हा पिक्चर आहे, तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा. माझा मेन रोल आहे, माझं अंतरा नावे ह्या चित्रपटामध्ये, आणि मी एक कलाकारच दाखवली आहे. तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं होतं, पुढं काय होतं त्या कलाकारांचं, त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोहर बाळ, त्यांचं पुढं भविष्य काय आहे, ह्या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे. पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त पडद्यावरच? पडद्यावर. ॲक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतंय, 15 डिसेंबरला घोटाळा सॉन्ग आहे, आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी, माझे दोघं पण येत आहेत. आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलं आहे, खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण, तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. कॅरेक्टर काय असणार आहे? कथा आहे, कॅरेक्टरवरती अनेक असे चित्रपट होऊन गेले, काय वाटतं तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील? नक्की देतील, आवर्जून देतील. कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं. कारण साजिक आहे, आज मी पण कलाकारच आहे. आज माझं भविष्य काय, आज मी कमवतीये म्हणून ठीक आहे, पण बाकी कलाकारांचं काय? बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते, तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, तर त्यांचं काय? ते सगळं आहे त्यात, तर तुम्ही आवर्जून बघताल. स्टोरी मी अशी नाही सांगू शकत, तुम्ही तिथं जाऊनच बघा. कॅरेक्टर काय असणार आहे? माझं मेन कॅरेक्टर आहे अंतरा नावे माझं. मॅम, कलाकारांच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय, पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिघडते. कशा पद्धतीने बघताय दोन्ही परिस्थितीमध्ये? म्हणजे बाकी कलाकारांचं, ॲक्च्युली मी पण त्यातून गेली आहे, असं नाही की मी नाही गेलेली. माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. मी माझंही काही नव्हतं. मी लॉकडाऊन नंतर जे झालं आहे ते आत्ता झालं आहे, म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं. आज कलाकार आहेत, आमचं पोट ह्यावरनंच चालतं. डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं, जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची म्हणजे पोरींचे स्टोऱ्या खूप विचित्र होत्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल. आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढं आलो आहे, म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललं आहे. परत कोविड येऊ नये. काही मुले येतात, हिंदवी असेल, आणखी ती गुप्तवर असेल, तुझ्याच ग्रुप मधली होती हिंदवी, ती बाहेर पडली आता. हा, ॲक्च्युली तुम्ही एकाच नाव घेताय. मी ह्या फील्डमध्ये झालं, मला 11 वर्ष झाले असतील. आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्यात, आज ह्याच मुली नाही आहेत, तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत. जर त्यांचं नाव झालं त्या पुढं गेल्यात, तर त्यांना आपण धरूही नाही शकत. ह्याच नाही, बऱ्याच पोरी गेल्यात आणि शिकून गेल्यात, म्हणून उलट त्यांचं चांगलं हो काय. राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात, तुमच्या ह्यातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत, चांगलं होऊ देत, असं काही नाही. ह्या बऱ्याच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड, ह्या फील्डमध्ये तुम्ही आत्ता मला बघताय, पण मी याच्या अगोदरपासून होते. आणि खोक्यांचा म्हणजे राजकारण होतो खोक्यांचा? नाही नाही, ते खोके वगैरे मला नाही कळत. स्टोरीमुळे चालत, स्टोरी खूप छान आहे त्याची, कारण की कलाकारांवर नाही, माझं काही नाही, पण आज ती स्टोरी छान आहे. कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतालच, छान आहे. पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर,
मी नव्हती, मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको, पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार्य केलं की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत. अभिनेते कोण आहेत तुमचे? बाबा सर आहेत, बाबा गायकवाड. अच्छा ते पण बाबा सर. राजकारणात जाणार का, तर काय असा विचार आहे? नाही नाही, अजिबात नाही. राज्यातील जो राजकारण चाललंय, तुम्ही मराठा आरक्षणामध्ये राज्यात काय पेटलेलं आहे? तू स्वतः पाटील आहेस, कसं बघते आरक्षण मिळावं की नाही? मिळलं पाहिजे. आणि म्हणजे साहजिक आहे, कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजेच, तर मिळलं पाहिजे. त्या जास्त मला जरांगीची मागणी, त्या मागणीकडे कशा पद्धतीने बघतात? त्यांचं म्हणणं ओबीसीतून ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे, या मागणीकडे कसं बघतात? नो कमेंट्स, मला यात टाकूच नका. सिनेमात राजकारणाचे वेगवेगळे अंग दाखवण्यात आले, राजकीय लोकांचे काय काय राजकीय या सिनेमामध्ये आम्ही ट्रेलर पाहिला, तर राजकीय लोकांचे पण याच्यामध्ये अंग दाखवण्यात आले, राजकीय दाखवण्यात आले, कलाकार आणि राजकीय लोक हे पण तुम्ही पण स्वतः? नाही असं नाही, ऍक्च्युली असं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणतायत ते, पण सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते. असं नाही आहेत की माझ्याच सिनेमात दाखवताय आणि तुम्ही मलाच ट्रोल करताय, असं करू नका. कुठलं? कुणबी कुणबी प्रमाणपत्र हवंय का? कुणबी मधून हवंय का आरक्षण? आरक्षण हवंय का नाही तुला? हो हवंय, मी म्हटलं की हवंय. कुणबी प्रमाणपत्र हवंय का सांगितलं ना? हो हवंय, मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे आणि सर्वांना. असं काही नाही, पाटील हे लावणी डान्सर नाही तर मी डीजे डान्सर आहे, असं लावणी कलाकार. मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही, मी डीजे डान्सर आहे, पण ऐकत अत्याचार होतोय का तुमच्या सगळ्याच्या? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कलाकार नाराजी व्यक्त करतात? नाही नाही नाही, तुमची मागणी वाढती. इंदुरीकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतात सुपारी वरनं, काय उत्तर द्याल त्यांना? ते खूप जुनी गोष्ट झाली, आता मी त्यावेळेसही बोलले होते, ते खूप मोठे आहेत, तर आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत, ते सिनियर आहे, म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून त्यांचा काही गैरसमज झाला असेल, पण असं नाही आहे. आता मध्यंतरी तू मुंबईला जाऊन आले सगळ्या चॅनलला इंटरव्ह्यू, त्यानंतर आता पहिलं जे पब्लिसिटीचं हे होतं आणि आत्ताचं काय फरक जाणवतो कसं? मी सध्या उलट मला प्रेम वाढत गेलं. खरं तर जे महिला वर्ग आहेत माझ्या कार्यक्रमाला, पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते, पण आत्ता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात, खूप प्रमाणात येतात, तर ते बघून अजून खूप छान वाटतं. माझा एक प्रश्न होता, जेवढ्या तुझ्या परफॉर्मन्सची जेवढी क्रेज असते, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा काही म्हणा सतत म्हणजे वादावादी होणं, काही लाडे होणं, असे प्रकार घडतात, तर काय तुझं काय वैयक्तिक मत काय आहे? मी असं झालं नाही तर नाही 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 झालं नाही पाहिजे असं नाही आवडत मला हे. मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना, महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येताय कार्यक्रमाला, पण गडबड गोंधळ करू नका, तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य आहे, मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला, आता मलाही आवडायला लागलं आहे सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात, पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका, कार्यक्रम सुखात बघा, एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा. तुम्ही आता चित्रपटात जात आहे, परंतु नंतर जर समजा तुम्ही यशस्वी झालात बरोबरच हा डीजे डान्स करावा वाटणार आहे का चित्रपटातच करिअर करणार? मी असं नाहीये, मी किती जरी मोठी झाले, मतलब फरक काय दोन्ही चित्रपटाचा अनुभव आणि डान्सचा? खूप खूप फरक आहे. डान्स म्हणजे हे जे ऍक्टिंगचं ऍक्टिंगचं काम खूप वेगळं असतं आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं. जी स्टेप असते आमच्या म्हणजे जे आमचे हावभाव ते वेगळे असतात. यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण की मला तो अनुभव आला आहे, म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती, तर सर्वांनी मला समजून घ्या. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघा. आता अभिनय बेसिकली लावणी वेगळं, म्हणजे डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं, तर काही त्याचं प्रशिक्षण का अगोदर असं? नाही नाही, डायरेक्ट केलं असं नाही, डायरेक्ट. अडचणी आल्या? हो, अडचणी म्हणजे काय आलंय की ऍक्च्युली ऍक्टिंगसाठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ऍक्टिंगचं वेगळं असतं, म्हणून खूप मला ते जड गेलं, पण मी केलं,
म्हणून मी म्हणते की पहिलाच आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मॅडम, तुमच्या विवाहाची चर्चा फार झाली होती मधल्या काळात मराठवाड्यातल्या एका तरुणाने पण तुम्हाला विवाहासाठी पत्र लिहिलं होतं, काय स्टेटस आहे त्या? हा लग्न मी म्हटलेलं की मी लग्न ज्या वेळेस करेल मी त्यावेळेस नक्की सांगेल. माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाहीये. नाही नाही नाही, अजिबात नाही. बघितला ना तरी मी सांगेल तुम्हाला, मी लग्नाला पोरगा पाहिला. मी तेच म्हणतीये की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहायला येता, माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉन्ग करते चंद्रा, ती आहे लावणी. ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉन्ग म्हणजे कुठले होतात माहिती आहे का? लोकगीत म्हणजे आपलं याचे सरकार गाणं किंवा कारभार. नाही, अर्धरात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम, ती खूप दिवस झालं, त्याला वर्ष झालं करून. मी ती आता लावणी करतच नाही, तो विषय झाला होता. त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं की नको मला करायचंच नाही. त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते, फक्त एक करते किंवा दोन करते, तुम्हा बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा. त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉन्ग आहेत कारभार किंवा सरकार हे सगळे सॉन्ग मी करते, किंवा कचकच कांदा सगळ्यांना आवडतं. हा दादा, तुम्हाला सगळं माहिती आहे. गौतमी, आता संसदेवरती हल्ला झालाय, कलाकार म्हणून घटनेचा निषेध व्यक्त करणार आहे. काय 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 नाही माहिती.